जामखेड नगर रोडवरती जामखेडपासून 10 किलोमीटर अंतरावरील पोखरी फाटा इथं हैदराबाद इथल्या साई भक्तांची इनोव्हा गाडी पोखरी फाटा इथं पुलावरून खाली कोसळल्यानं भीषण अपघात घडलाय. या अपघातात एक महिला साई भक्ताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 7 जण जखमी झालेत, तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना तातडीनं उपचारासाठी जामखेड इथल्या ग्रामीण आणि खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. जामखेड नगर रोडवर साई भक्तांच्या गाडीला अपघात झाला, यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय. हैदराबाद येथील रेड्डी कुटुंब हे काल रात्री 3 तारखेला हैदराबाद येथून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी इनोव्हा गाडीने निघाले होते. त्यांची गाडी मंगळवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता नगर जामखेड रोडवरील 10 किलोमीटर अंतरावरील पोखरी फाटा येथे आली असता गाडीचा चालक हरिशंकर हा समोरून येणाऱ्या गाडीला साईड देण्यासाठी रोडच्या साईडला उतरत होता. मात्र गाडीचा वेग जास्त असल्यानं त्याला गाडी कंट्रोल झाली नाही. तेवढ्यात ही गाडी पुलावरून पलटी मारत खाली खोल खड्ड्यात गेली आणि भीषण अपघात घडला. या अपघातात साई भक्त नीलावेणी श्री रामडू नानचरला या महिलेचा जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर गाडी चालक हरिशंकर साईचरण वय 5, प्रगती रेड्डी वय 12, हनुमंत रेड्डी वय 45, श्री रामडू रेड्डी वय 40, श्रोजा रेड्डी वय 12, अरुण रेड्डी वय 35 सर्व राहणार हैदराबाद हे 7 जण जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची माहिती समजताच जामखेड माजी सरपंच सुनील कोठारी तसेच चिंचपूर आणि पोखरी येथील ग्रामस्थांनी जखमींना जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणि खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास मदत केली. त्या नातेवाईकांना हैदराबाद या ठिकाणी फोन करून त्यांना सांगितलं की वो असा असा ॲक्सिडेंट तुमचा झालेला आहे आणि त्यांची भाषा आम्हाला समजत नव्हती म्हणून जामखेड येथील एक राव डॉक्टर म्हणून आहेत त्यांना बोलून घेतलं आणि त्यांच्या भाषेतून त्यांना संभाषण करून त्यांच्याशी बोलणं केलं. या ॲक्सिडेंट जो झाला हा पोखरी गावाजवळ यचू वुगळेच्या रानाच्या शेजारी एक ब्रिज छोटा ब्रिज आहे तिथं कधीच ॲक्सिडेंट होत नाही, परंतु हा ॲक्सिडेंट ही गाडीनी 2 पलट्या त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. त्या गाडीचा नंबर आहे TN1721, परंतु त्या ड्रायव्हरने बेल्ट लावल्यामुळं तो ड्रायव्हर त्या ठिकाणी वाचला गेला. ड्रायव्हरला कुठलीही दुखापत झालेली नाही. या लोकांनी सकाळी 7 वाजता या ठिकाणी जामखेडमध्ये नाश्ता केला होता, त्या ठिकाणी त्यांनी बेल्ट काढला होता, रात्रभर बेल्ट त्यांनी लावला होता, परंतु सकाळी तो बेल्ट न लावल्यामुळं त्यांना जास्त मार लागला गेला असं मला वाटतं. जखमींवर तातडीनं जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युवराज खराडे तसेच ठाकरे आणि डॉक्टर लाड यांनी उपचार केले. 8:30 वाजता शिर्डी औरंगाबाद हायवेवर पोखरीजवळ हैदराबाद येथील प्रवासी वाहन इनोव्हाचा ॲक्सिडेंट झाला आहे पोखरीजवळ. तर त्यामध्ये 8 रुग्ण आहेत, त्यामध्ये 3 एकदम सिरियस आहेत आणि 5 थोडे म्हणजे बाकीच्यांना जखमा झालेल्या आहेत. तर बाकी सर्वांना ग्रामीण रुग्णालय जामखेड इथं उपचार केलेले आहेत आणि उरलेले 3 जे अति गंभीर आहेत त्यांना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालय इथे पाठवले आहे. या घटनेची माहिती जखमींच्या नातेवाईकांना कळवण्यात आल्यानंतर त्यांनी जामखेड येथील दवाखान्यात धाव घेतली. जखमींवर सध्या जामखेडच्या खासगी आणि ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामॅन अशोक वीर, ब्युरो रिपोर्ट, जामखेड.